क्लायमेट चेंज वातावरणातील फेरबदल पृथ्वीच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे हवेचे आवरण म्हणजे वातावरण होय. पृथ्वीच्या पुरेशा सामर्थ्यवान गुरुत्वाकर्षणामुळे वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागाला चिकटून राहते. वातावरणाने पृथ्वीवरील जीवांना संरक्षण मिळते, परंतु अशा वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. सध्या शहरात पहाटे गारवा, दुपारी कडक उन्हाचे तापमान व सायंकाळी खेळणारी थंड हवा, त्यामुळे अनेक रुग्णालय दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले की अचानक ढगाळ वातावरण, गारपीट सदृश स्थिती निर्माण होऊन वातावरणात बदल घडत आहे. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी गारवा असा सध्याच्या वातावरणाचा अनुभव येत आहे. याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. उपनगर भागासह शहरात देखील दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. औद्योगिक क्रांती आणि नंतरचा विकासाचा वेग भरमसाठ वाढला. यामुळे विकसित जगातील ऊर्जेचा वापर वाढला, वाहनांची संख्या वाढली आणि पर्यायाने इंधनाचा खप म्हणजे ज्वलन वाढले, कचऱ्याचे प्रमाण वाढले, जमिनीचा भरमसाठ वापर वाढतच गेला. त्यामुळे मुख्यतः कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे वायू वातावरणात वाढू लागले. कार्बन डायऑक्साईड हा आपल्या श्वसनातीलच असल्यामुळे थेट प्रदूषण म्हणून गृहित धरला गेला नाही, पण तो वातावरणात झपाट्याने वाढायला लागल्यामुळे त्याचे कार्बन डायऑक्साईडचे आवरण तयार झाले, ज्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण झाला. कार्बन डायऑक्साईडच्या त्या आवरणाचा परिणाम म्हणून जी सूर्यकिरणे सहज परावर्तित होऊन अंतराळात जाऊ शकत होती ती या आवरणांना छेदता येऊ न शकल्यामुळे वातावरणात राहू लागली. एकंदरीत वातावरणातील फेरबदल हा पर्यावरणात प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध विध्वंसक बदलांचा परिणाम आहे. हा बदल गेल्या 2 दशकात समोर आलेली आणखी एक महत्वाची पर्यावरणीय चिंता आहे. हा बदल फक्त ध्रुवीय बर्फ विरघळणे, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी नवीन रोगराई उद्भवणे एवढ्या पुरताच मर्यादित नाही, तर यामुळे देश प्रदेश पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात. सुजलाम सुफलाम भाग वाळवंट होऊ शकतो आणि वाळवंट समुद्र होऊ शकतो. यासाठी वातावरणातील या फेरबदलाच्या संकटावर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे. या फेरबदलामुळेच आज आपण जागतिक तापमान वाढीस सामोरे जात आहोत. आता आपण जागतिक तापमान वाढीबाबत विस्ताराने अभ्यास करू. भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल होत आहे. सध्या जगाचं सरासरी तापमान हे 15 डिग्री आहे. भूशास्त्रीय पुरावे असं सांगतात की भूतकाळातलं तापमानाचं स्वरूप आणि सध्याच्या तापमानाच्या स्वरूपाच्या पेक्षा हे भिन्न होते. काही ठिकाणी जास्त तापमान तर काही ठिकाणी अगदी कमी होते, पण सध्या जी तापमान वाढ होत आहे ती खूप जलद गतीने होताना दिसत आहे. तापमान वाढीस नैसर्गिक घटना आणि मानवनिर्मित घटना कारणीभूत असतात. नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमान वाढीचं प्रमाण हे मानवनिर्मित घटनातून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच निसर्ग बेभरोशाचा झाला आहे. निसर्गाचा बेभरोशीपणा ही बाब वैज्ञानिकांना चिंताजनक वाटते. याचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागतील असे त्यांना वाटते. या तापमान वृद्धीमुळे उष्ण प्रदेश अधिक उष्ण होऊ लागले, समशीतोष्ण प्रदेश उष्ण होऊ लागले, तर शीत प्रदेश हे समशीतोष्ण होऊ लागले आहेत. गेल्या दशकात वातावरणातील तापमान सरासरीपेक्षा सातत्याने अधिक होऊ लागले आहे. त्याचबरोबर असेही लक्षात येऊ लागले आहे की हा बदल सरळसोट म्हणजे तापमान वृद्धी या एकाच पद्धतीत मोडणारा नाही, कारण टोकाचे वातावरणीय बदल कधी कधी एकाच ठिकाणी जाणवू लागले, जसे गोठवणारा कडाका आणि कडाक्याचे ऊन. वातावरणात होणारे हे जे फेरबदल आहेत याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत. वनराई नष्ट झाल्यामुळे झाडांची संख्या कमी होणे, नागरीकरणामुळे दिवसेंदिवस सिमेंटच्या जंगलांमध्ये वाढ होणे, विविध कारणांसाठी पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा अमाप उपसा होणे, उद्योग व कारखान्यांचे विषारी वायू हवेत सोडणे, विविध वाहने, दुचाकी आणि चारचाकी गाडींचा वाढता वापर, वातावरणातील कार्बन, सल्फर आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढणे, अल निनो आणि ला निनोचा वातावरणात वाढता प्रभाव. वातावरणातील फेरबदलामुळे जो हरितगृह परिणाम, त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो, तो घडतो तो म्हणजे काय आहे हे आपण एका उदाहरणाने समजावून घेऊया. एका गाडीच्या सर्व काचा बंद करून तिला भर उन्हात उभे केल्यामुळे गाडीच्या आतील तापमान हळूहळू वाढू लागेल आणि शेवटी तापलेल्या गाडीत माणसाला बसणे अशक्य होईल. हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढले
त्याला हरितग्रह परिणाम म्हणतात. या वायूंना हरितग्रह वायू असे म्हणतात. वातावरणाच्या थरावर सूर्यकिरणे पडतात, वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरण हरितग्रह वायू शोषून घेतात आणि याचमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापतं. निसर्गतःच हरितग्रह वायूंचे वातावरणातील प्रमाण हे जवळजवळ स्थिर असते, त्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितग्रह परिणामांची तीव्रता देखील स्थिर असते. नैसर्गिक हरितग्रह परिणामामुळे पृथ्वीचे वातावरण उबदार बनून सरासरी तापमान 15 सेल्सिअस एवढे राखले जाते. मात्र वाढते प्रदूषण, मिथेनचे उत्सर्जन, ऑक्सिजनचा अभाव, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. नैसर्गिक हरितग्रह परिणाम नसता तर वातावरणाचे सरासरी तापमान 20 सेल्सिअस इतके खाली गेले असते आणि आपली पृथ्वी बर्फाचा थंड गोळा झाली असती. मात्र सध्या याच्या उलट परिस्थिती मानव निर्माण करत आहे. पर्यावरणात आढळणाऱ्या जैविक संसाधने, प्रामुख्याने जैविक इंधनांचा बेलगाम वापर व दुरुपयोग देखील पर्यावरणासंबंधी एक महत्वाची चिंता आहे. जीवाश्म इंधनांच्या वापरातून निर्माण होणारे हरितग्रह वायू जागतिक तापमानासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून जर निसर्गस्नेही इंधनांचा वापर आपण चालू केला तर पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी करता येईल, अन्यथा हे कदापि कमी करता येणार नाही आणि मानवजातीचा विनाश ओढावेल. जागतिक तापमान वाढीचे होणारे परिणाम अत्यंत हानिकारक असून त्यामुळे सजीवांचे अधिवास धोक्यात येऊ शकतात. नवीन अधिवासाच्या शोधात प्राण्यांचे स्थलांतर होऊ शकते. हवामानाच्या स्वरूपात बदल होऊन पूर आणि हानिकारक वादळे येऊ शकतात. पृथ्वीच्या ध्रुवांवरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होऊ शकते आणि सजीवांच्या काही जाती लुप्त होऊ शकतात. याखेरीज जगाच्या विशिष्ट भागात रोगांचा प्रसार, कृषी उत्पादनात घट आणि वाहतूक मार्गात बदल अशा घटना घडू शकतात. तापमान वाढीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान आणि आम्लता वाढेल, त्यामुळे समुद्री परिसंस्था धोक्यात येऊ शकतात. पाण्याच्या उच्च तापमानामुळे प्रवाळावर हानी करणाऱ्या प्रक्रिया घडून येतात. या प्रक्रियेत प्रवाळ विरंजन, कोरल ब्लीचिंग म्हणतात. या प्रक्रियेत प्रवाळातून रंगीत आणि वाढीला आवश्यक असलेली कवके बाहेर टाकली जातात आणि प्रवाळ रंगहीन होतात. पाण्याचे तापमान घटले नाही तर प्रवाळ नष्ट होतात. वाढणाऱ्या तापमानामुळे प्राण्यांच्या व वनस्पतींच्या नैसर्गिक अधिवासात मोठे स्थित्यंतर झाले आहे. सद्यस्थितीत सजीवांच्या अनेक जातींना ते ज्या आदिवासात राहतात तेथे तग धरून राहणे अशक्य झाले आहे. अनेक सपुष्प वनस्पती हिवाळ्यात पुरेशी थंडी पडल्याशिवाय फुलतच नाहीत. फुलांच्या काही जातींचे जीवनचक्र, ज्यात वसंत ऋतूत बहरणाऱ्या फुलांचा समावेश होतो, वाढत्या तापमानामुळे आता बाधित झालेले आहे. तसेच मनुष्याने सातत्याने केलेल्या भूपृष्ठावरील बदलांमुळे सजीवांच्या अनेक जातींना नवीन आदिवासाच्या ठिकाणी पोहोचणे अशक्य होत आहे. तापमान जसजसे वाढेल तसतसे हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होतील अशी शक्यता आहे. बदलत्या परिस्थितीत अशी स्थिती वारंवार उद्भवू शकते व नुकसानदायी ठरू शकते. मोठ्या प्रमाणावर अतितीव्रतेची वादळे येऊ शकतात. मागील काही वर्षातील चक्रीवादळे अधिकाधिक विनाशी झालेली आपण पाहिली आहेत. पृथ्वीवरील तापमान असेच वाढत राहिल्यास चालू शतकात ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका येथील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळू शकते, त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगत पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि जमिनीची धूप होऊ शकते. गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये समुद्राचे पाणी मिसळू शकते. तसेच समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतची काही शहरे व इतर आदिवासाची ठिकाणे पाण्याखाली जाऊ शकतात. यावर उपाय काय आहेत हे आता आपण पाहूया. सातत्याने कार्बन डायऑक्साईड वायूच्या उत्सर्जनावर मर्यादा घालणे आणि कार्बन जप्ती म्हणजे वातावरण कार्बन डायऑक्साईड मुक्त होण्यापासून रोखणे किंवा स्थानिक वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करणे हे यावरील मुख्य उपाय आहेत. तसेच वाहनामध्ये अधिक प्रभावी इंधनांचा वापर केला तर कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटू शकते. काही वैज्ञानिक व अभियंते इंधनांचा प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने अधिक कार्यक्षम इंजिने तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. इतर काही इंधन ज्वलन इंजिनांना पर्याय शोधत आहेत तर काही इंजिनांचा आकार लहान करण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेक पर्यावरणवादी गटांनी जागतिक तापमान वाढीवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने, समाजाने आणि स्थानिक संस्थांनी स्वतंत्रपणे योग्य कृती करण्याचे आवाहन केले आहे. जगातील प्रत्येक देशाला जीवाश्म इंधन निर्मितीची मर्यादा ठरवून दिल्यास आपोआपच कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल आणि ही जागतिक समस्या थोडीशी का होईना कमी होण्यास हातभार लागेल.